आज इतके घटस्फोट होत आहेत, छोटी छोटी कारण आहेत, काय सांगायचं। एकदा चला माझ्या बरोबर कोर्टात, दाखवते मी तुम्हाला किती छोट्या कारणांसाठी घटस्फोट होत आहेत। मी पुण्याचं उदाहरण मुद्दाम सगळ्या माझ्या व्याख्यानातनं सांगत असते। संध्याकाळी 6:30 नवरा ऑफिसमधनं घरी आला, अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती, तो 7G चढून वरती आला। तो खूप दमलेला होता, बायकोने दारू घडलं, नवरा दरवाजात उभा आहे, तो 10 तासांनी आलाय, त्याला बसू दे, बूट काढू दे, पाणी दे आणि पुढचं बोल। दारात आल्या आल्या त्याला, बिपिन बूट काढू नको। तो म्हणाला, का? जरा खाली जा आणि ब्रेड घेऊन ये, मला सँडविच करायचे आहेत। तो म्हणाला, अगं मी इतका दमलो आता मला खाली जायला लावू नको, आजच्या दिवस तू पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या मी ऑफिसमधनं येताना ब्रेड आणतो। विषय मिटला होता ना, पोहे करायचे रे खमवायचं नाही, मला 2 मिनिटांपूर्वी इच्छा झाली, आज मी सँडविचच खाणार आहे, तू ब्रेड आणच। तो म्हणाला, मी दमलेलो आहे, मी जाणार नाही। लगेच बडबड सुरू, या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर मला मिळतच नाही, साधा ब्रेड तो काय मागितला तर याची कटकट चालूच, माझं नशीबच फुटको। अरे एक ब्रेड नशीब फुटको, मग कपाडातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई, नशीब फुटको। शेवटी तो म्हणाला, बडबड करू नको, मी जातो। जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खाणार नाही। पुन्हा बेकरी 4 किलोमीटरवर, जाणार कधी, आणणार कधी, खाणार कधी, करणार कधी, उगीचच आपलं काहीतरी डोक्यात घेऊन बसायचं। शेवटी तो गेला आणि त्याच्या दुर्दैवानी बेकरी बंद। आता ही विश्वास ठेवणार आहे, त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद। तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती, आरडा ओरडा चालू झाला होता, सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं। हे वागणं आहे, हे असं वागणं असतं। शेवटी त्यांनी 12:30 मला फोन केला, अपर्णताई उद्या पुण्याला येता का? मी पुण्यात गेले त्या मुलीला इतकं समजवून सांगितलेलं आहे, तिचं म्हणणं एकच आहे, माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली, नवरा माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही, त्याला माझी कुठलीही गोष्ट आवडत नाही। मी म्हटलं, अगं असं नसतं, 3 वर्ष झालीत लग्नाला, माणूस समजायला 3 वर्ष पुरेशी नाही आहेत, 3 वर्षात नवरा समजत नाही, मला 40 वर्षात समजलं नाही, आज एक बोलतात तर उद्या दुसरंच काहीतरी बोलतात, यांना समजवून घेणं किती अवघड काम आहे, सोपं आहे का? म्हणे नाही, मी म्हणे नवीन साडी नेसली, हा कधी चुकून म्हणत नाही, अरे वा 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 तुला ही साडी छान दिसते। मी भाजी फोडणीला टाकली की हा चुकून कधी म्हणत नाही, अरे वा वास खूप छान आला, कसली भाजी करतेस। सगळ्या तरुण मुलींनो, प्रत्येक नवऱ्याला कौतुक करायला जमत नाही, एखाद्याला जमतं एखाद्याला नाही। शेवटी आपणच साडी बदलली की समोर जाऊन उभं राहायचं म्हणायचं, नवीन साडी नेसली आहे छान दिसते ना, मनात असेल तर हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल, सोडून द्या। हा काही महत्त्वाचा विषय आहे, माझ्या नवऱ्याने मला 40 वर्षात एकदाही म्हटलं नाही ही साडी तुम्हाला छान दिसते, पण माझ्या मुलाला जमतं। बायकोने नुसती हँगरची साडी बघितली तरी तो म्हणतो, ही साडी नेसणार आहेस, काय क्यूट आहे, हे तुला छान दिसेल, नेसण्यापूर्वी त्याचं कौतुक चालू होतं। एखाद्याला जमतं एखाद्याला नाही, विषय सोडून द्या, हे महत्त्वाचे विषय नाहीत। आणि सगळ्या तरुण पुरुषांनो, बायकोला एकदा तरी म्हटलं तर काही बिघडत नाही, म्हणायचं एखाद्या वेळेला, अरे वा 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 तुला ही साडी छान दिसते। भाजी फोडणीला टाकली की म्हणायचं, अरे वा कढीपाला घातलायस वाटतं, वास मस्त आला, ते कौतुक कढीपाल्याचं कतीचं ते नंतर बघू, पण विषय सोपे करा। शेवटी ती पोरगी ऐकेना म्हणून तिच्या मम्माला बोलवली, मम्मा, आईची झाली मम्मी, मम्मीचा झाला मामा। तिच्या मामाने सांगितलं, आमची एकुलती एक मुलगी आहे, लाडात वाढवली आहे, डोळे मिटून काही मागितलं की डोळे उघडायच्या तिचे वडील तिच्या हातात ती वस्तू आणून देतात, आमच्या मुलीला नकार चालत नाही, तिला राग आला ना ती घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू फोडते, हे काय कौतुक आहे। सगळ्या मुलींच्या आयांनो आणि मुलांच्या आयांनो दोघींनाही बजावून सांगते, मुलांचे आणि मुलींचे राग जोपासायचे नाहीत, मुलाचा राग तर कधी जोपासायचा नाही,
कारण दुसऱ्याची मुलगी आपल्याला घरात आणायची आहे. आपल्या मुलाच्या रागीट स्वभावाचा तिला प्रचंड त्रास होतो. तिला संसार करताना इतकी पुरेवाट होते नवरा रागीट असेल तर. आणि यांचा राग सगळ्यांना माहितीच आहे की रागवले तर कसले रागवतात. यांचा राग यांच्या आईने जोपासलेला आहे. माझा मुलगा रागीट आहे, माझा मुलगा रागीट आहे, बरा रागीट आहे बरं. कौतुक करू नको बाई, त्या सुनेने किती सहन करायचं तुझा मुलगा रागीट आहे. आणि मुलीचा राग जोपासायचा नाही, कारण आपल्याला आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात पाठवायची आहे. त्यामुळे मुलांचे राग लहान वयात थोडेसे आवरायला शिका. नकार पचवण्याची ताकद निर्माण करा. एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो पचवता आला पाहिजे. चालत नसतं. शेवटी त्या मम्मीला इतकं समजून सांगितलं, त्या बाईंनी ऐकलं नाही, त्या मुलगी घेऊन गेल्यात. आज सगळं प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं आहे. एक ब्रेड. इगो 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 दुखावला जातो. मी परवा डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर इगो सोनोग्राफीत दिसतो का हो? दिसत असेल तर आम्हाला दाखवा. आम्हाला नव्हते इगो, आम्हाला पण सासू बोलली, आम्हाला पण नंदा बोलल्या. लगेच काय भांडणं करून निघून जायचं असतं घरातनं, काहीतरी आपलं डोक्यात घेऊन बसायचं नाही चालत असं. माझ्या आईने मला एक वाक्य सांगितलेलं आहे बायकांनो, तरुण बायकांसाठी हे वाक्य महत्त्वाचं. नवऱ्याच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी त्याची आईच असते. आपण नेहमी दुसऱ्या कप्प्यातच असतो. नवऱ्याच्या पहिल्या कप्प्याला धक्का लावायचा नाही. सासू जिंका नवरा जिंकला जातो. सासूच्याच पाठीमागे पळायचं. आत्या बसा ना, किती दमता आत्या, दमू नका ना आत्या, डोकं दुखतं का आत्या, चहा करून देऊ का आत्या. एकदा आत्या ताब्यात आली, घर ताब्यात यायला वेळ लागत नाही. आणि यांचं यांच्या आई वडिलांवर फार प्रेम असतं ग. तुम्ही कितीही जरी म्हणला तरी यांना त्यांची आई मनातनं काढता येणारच नाही, होऊ शकत नाही. मध्यंतरी मी एक भांडण सोडवायला गेले होते कुठे बरं, चिंचवडला गेले होते. दोघाही नवरा बायको सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि इतकं भांडतात, इतकं भांडतात, पगार 1.5-1.5 लाख रुपये आहेत. घरात येणारा दर महिन्याचा पैसा 3-4 लाख आहे, तरी भांडतायत. अगं म्हटलं का भांडताय एवढे, तर त्या मुलीने मला सांगितलं याची आई, आमच्या भांडण्याचं मूळ कारण याची आई. म्हटलं सासूबाई तुमच्याजवळ राहतात का? नाही. त्या बीडला राहतात? बर. येतात का सारख्या? नाही. वर्षातनं 2 वेळा? बर. आल्या तर राहतात का? नाही. 2 दिवसच राहतात आणि जातात. तिकडे शेतीकडे बघावं लागतं, त्या राहत नाहीत. फोन करतात का रोज? नाही. आमच्या गावात रेंज नाही, त्यांना फोनवर बोलता येत नाही. मग जी सासू येत नाही, जी सासू राहत नाही, जी सासू फोन करत नाही, ती सासू भांडणाचं कारण कशी? तिला म्हटलं कशी ग तुझ्या भांडणाचं कारण तुझी सासू? ती म्हणाली थांबा ना 2 मिनटं, सांगते आता. म्हटलं सांग. म्हणे मी स्वयंपाकघरात भाजी चिरायला सुरुवात केली की लगेच माझा नवरा येऊन मला म्हणतो भेंडीची भाजी करतेस? अरे वा वा वा, ए हिरवी मिरची घालून कर बरं का, आई फार छान करते. वरण फोडणीला टाकणारीस का? ए लसूण घालू नको बरं का, आई हिंग घालून करते. आईच्या हातचं वरण मला इतकं आवडतं, इतकं आवडतं. चपात्या पण छान कर, पापुद्रा निसटलं पाहिजे बरं का. आईच्या हातचं वरण आणि चपाती, बाप रे. जवळजवळ माझा स्वयंपाक होतपर्यंत रोज 1/2 तास त्याच्या आईच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतो. मग तुम्ही मला सांगा सासू घरात असते का नाही? म्हटलं बरोबर आहे, असते. मग म्हणे त्याला समजून सांगा ना सगळ्या पुरुषांना, बायको समोर आईच्या स्वयंपाकाचं कौतुक करायचं नाही, बायकांना आवडत नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला म्हणायचंय ना आईचं कौतुक करायचंय ना, उलटं वाक्य म्हणा ना, अगो काय केलीस भाजी, आईची आठवण आली बघ, अगदी आईसारखी झाली. उलटं म्हणा, ती पण खुश, आई पण खुश. या दोघींच्यातला समन्वय तुम्हाला साधता आला पाहिजे. कसली भांडणं येते, कुठली भांडणं येते. अगं माझ्याकडे मध्यंतरी एक जोडपं आलं होतं, त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे पण त्यांचं 6 महिन्याचं बाळ आहे.
त्यांना बाळ सांभाळायचं नाही आहे, त्यांना दोघांना जबाबदारी नको आहे. माझं शिशुगृह आहे, आपण एकेका दिवसापासूनची बाळं असह्य स्थितीत जन्माला आलेली बाळं सांभाळतो. ते मला विचारायला आले होते, आम्हाला दोघांना बाळाची जबाबदारी नको आहे, आम्ही आमचं बाळ तुमच्या संस्थेला देऊ शकतो का? स्वतःच्या पोटचं बाळ दुसऱ्या संस्थेला द्यायला तयार होत आहे, हे आपले संस्कार आहेत, असे नाही आहेत आपले संस्कार. त्यामुळे मी सगळ्यांना हात जोडून सांगते, पारायणाचे सोहळे होत राहतात, नामजप करत राहता, पारायणाची पोथी वाचत राहता, पण पहिल्यांदा बदल झाला पाहिजे. पहिल्यांदा तुमचे ईगो म्हणजे अहंकार कमी झाले पाहिजेत, नाहीतर नाही हवं होणार सगळं, भांडणं होतच राहणार आहेत. त्यामुळे माझ्या आईने ना मला बायकांचे महत्त्वाचे 5 गुण सांगितलेत. माझी आई नेहमी एक वाक्य म्हणते, बाई कितीही शिकू देत, ती बाहेरच्या जगात यशस्वी होते, पण ती घरात यशस्वी होईल याची खात्री कुणालाही देता येत नाही. एक अतिशय चांगली डॉक्टर घरामध्ये चांगली सून असेलच याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाबरोबर बायकांच्या अंगी महत्त्वाचे 5 गुण असा वेच लागतात. त्यामुळे बायका बाहेर पण यशस्वी होतात, घरात पण यशस्वी होतात. त्यामुळे मी बायकांचे 5 गुण आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यात पहिला गुण, आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई मला म्हणाली, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेनी बाजारात फिरता आलं पाहिजे. वडिलांचा सन्मान असते मुलगी, वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी, उमऱ्याची मर्यादा असते मुलगी. एखादा मुलगा वाईट वागला, व्यसनमुक्ती केंद्रात टाकता येतो, 4 दणके घालता येतात, पण मुलगी चुकून जरी चुकीचं वागली, वडिलांचं दुःख बघवत नाही. मी आईचं म्हणत नाही आहे, मी वडिलांचं म्हणतीये, कारण वडिलांचा सगळा जीव मुलींमध्ये जास्त असतो. हैराण असतात वडील. आज माझ्याकडे रोज किती वडील येतात, किती सांगतात, मुलींना समजावून सांगा, मुलींना समजावून सांगा. काय करायचं त्या वडिलांनी, काय करायचं? पुरुषांनो, उमरा फार महत्त्वाचा आहे बरं का. तुम्ही सगळे प्रौढ पुरुष जास्त आहात, म्हणजे तरुण पुरुष आहेत, त्यांच्यासाठी मुद्दाम हे वाक्य बोलते आहे मी. घराचा उमरा फार महत्त्वाचा आहे, त्या उमऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी एक संकल्प देणार आहे पुरुषांसाठी, उद्या सकाळी घरातनं बाहेर पडताना मनातल्या मनात एक वाक्य म्हणा, मी माझ्या पवित्र घरातून उमरा ओलांडून बाहेरच्या जगात कामासाठी चाललो आहे, पण परत येताना बाहेरचे वाईट विचार, बाहेरच्या वाईट प्रवृत्ती, बाहेरचे ताणतणाव घेऊन मी माझ्या पवित्र घरात येणार नाही, ते मी उमऱ्याच्या बाहेर सोडून देईन. पुरुषांनी जर हा संकल्प पाळला तर घराचं घर पण टिकेल, घरात समाधान लाभेल. पुरुषांनो, उमऱ्याचा संकल्प पाळा, पण आमचं दुर्दैव तिथे सुद्धा आडवंच आहे. हल्ली फ्लॅट सिस्टीमला उमरे नाही आहेत, बंगल्यांना उमरे नाही आहेत. आम्ही सहजपणे घराचा उमरा काढून टाकलाय. परवा मी सगळ्या इंजिनियर लोकांना बजावून सांगितलंय, आमच्या घराचा प्लॅन तुम्हाला पाहिजे तसा तयार करा, पण भारतीय घराचा उमरा शाबूत ठेवा. पाय उचलून टाकताना लक्षात आलं पाहिजे पाय बरोबर टाकला जातोय का नाही. उमरा पाहिजे घराला आणि वेस पाहिजे गावाला. घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर नाही आणि गावातलं भांडण वेशीच्या बाहेर नाही.
दोन्हीही मर्यादा पाळाव्याच लागतात. आज उमऱ्यावर रांगोळी नाही, दरवाजात तुळस नाही, तुळशीला पाणी नाही, संध्याकाळचा दिवा नाही, आणि गोष्ट सांगायला घरात आजी आजोबा नाहीत. 21व्या शतकाकडे जाताना काय काय सोडायचे एकदा सांगा. माझे संस्कार मी सगळे सोडून द्यायचे. बायकांनो, मी वकील आहे पण मी तुम्हाला ठामपणे सांगते, माझ्या आतमध्ये असलेले, माझ्या आईने दिलेले संस्कार मला 21व्या शतकाकडे जाताना सोडून देता येत नाहीत. ते मला स्वतःला सांभाळावेच लागतात. 47 साली गोरा इंग्रज भारतातनं गेला, काळा इंग्रज ठेवून गेला आहे. आपण सगळे काळे इंग्रज आहोत. आपण आचार बदलला, आपण विचार बदलला, आपण आहार बदलला, आपण विहार बदलला, आपण खाण्याच्या पद्धती बदलल्या. आपण कुठेही खातोय, कसंही खातोय, ताट हातात घेऊन भिकाऱ्यासारखं खातोय, पायात जोडे घालून हॉटेलमध्ये खातोय, कुठल्याही गाडीवर उभं राहून खातोय, असं करून देणाऱ्या माणसाच्या आजची पाणीपुरी पण खातोय. आम्हाला कुठला विधिनिषेध नाही राहिला खाण्याचा, अन्नपूर्णेचा मान राहिला नाही. त्यामुळे तुम्ही मला सगळ्यात ठामपणे सांगा गं, अन्नपूर्णेचा मान ज्या घरात ठेवला जात नाही त्या घरामध्ये कधीही आरोग्य संपदा राहूच शकत नाही. समजवून घ्या, चेष्टेचा भाग अजिबात नाही आहे याच्यात. जेव्हा मी अक्षदा टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन, तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस. आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. काय जबाबदारी आहे परत सांगू? आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे. पण हल्ली मुलींना कोंडा पण माहीत नाही, मांडा पण माहीत नाही. एवढंसं काही कमी पडलेलं चालतच नाही. लगेच वकील घेऊन भांडा. काय करायचं, या वकिलांची पण कमाल आहे. एवढंसं भांडण 5 पानी नोटीस करतात होतं यार, 5 पानी कलमात बसवतात, कलमात. मी सगळ्या वकिलांना विनंती करून हात जोडून सांगत असते, घरातली भांडणं कलमात बसवू नका. 5-5 वर्ष केसेस चालतात हो, नाती तुटत जातात, घरं मोडत जातात. आणि बायकांनो, एकदा हातातनं काही निसटलं ना, आयुष्यात कधीच गोळा करता येत नाही, आयुष्यात कधीच गोळा करता येत नाही. माझ्या वयाच्या इतक्या बायका तुम्ही समोर आहात, सांगा आईने लग्नात आपल्याला किती भांडी दिली होती? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपण आलं. आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुईपासनं फ्रीजपर्यंत सगळं काही देतायत. परवा एका लग्नाला गेले, पिठाची गिरणी पण दिली हो, सगळं तिचंच. अगं तिचं असू दे पण देऊ नको. आई तर दिलेल्याची किंमत राहत नाही. रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो त्याची आईट वेगळी असते, त्याचा डौल वेगळा असतो. आणि सगळ्या पुरुषांनो, कर्ज काढणं आणि कर्ज फेडणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचा विश्वास प्रगट करणं असतं. बिंदास्त कर्ज काढा आणि बिंदास्त फेडा. आयतं कोण देणार आहे? आयतं दिलं की दुसऱ्या दिवशीपासून भांडण. माझी मम्मी, माझे पप्पा, त्यांना उऱ्याला कुणी नको, ते वरनं आकाशातनं पडलेलं पाहिजे. कसं चालेल? अगं 215 रुपयाचं पीप विकत घ्यायला मला 10 वर्ष लागली. 10 वर्ष 215 रुपये साठवत होते. आणि ज्या दिवशी पीप घरात आणलं, नवरा अतिशय कडक होता बाई, तक्रार करत नाही आहे, स्वभाव सांगते. कारण माझा काळ असा होता, नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडलं, सांगायचं एक कुणाला. महिला मंडळाच्या बायका नव्हत्या गं मदतीला यायला. यांच्या हातात चहाचा कप देताना कब्बशा सकट बांगड्या वाजायच्या. चहात साखर जास्त पडली तरी रागवायचे, कमी पडली तरी रागवायचे. मला अजून कळलं नाही, मला एक सारखा चहा का करता आला नाही. पण रोज चहाची चव बदलायची. पण माझ्या सासूबाई छान होत्या,
त्या म्हणायच्या रडत जाऊ नको रोज, आतमध्ये चहा पिऊन बघत जा। साखर जास्त पडली की दूध घालून द्यायचं, दूध जास्त पडलं साखर घालून द्यायची, यांना काही कळत नसतं आपण आतमध्ये काय काय गोंधळ घालत असतो ते। सासूबाई छान होत्या, एका बाईने दुसऱ्या बाईला समजवून घेतलं पाहिजे, एका बाईने दुसऱ्या बाईचं दुःख जाणून घेतलं पाहिजे, आणि एका बाईने दुसऱ्या बाईला मान दिला पाहिजे। माझा संसार फक्त सासूमुळे झाला, नाहीतर अवघड होता। या दिवशी मी पीप आणलं, नवऱ्याने मला विचारलं आणलं का पीप, म्हटलं आणलं। झाला का आत्मा थंड, म्हटलं हौस असते हो, बायकांचा सगळा जीव भांड्यात, हे म्हणाले तुझा भांड्यातला जीव मला कळला, पण या भांड्यावर तू तुझं नाव का लिहिलंस? अहो म्हटलं ते भांडं माझं आहे ना म्हणून। तेव्हा माझ्या नवऱ्यानी जगण्याचा मंत्र दिला, हे म्हणाले त्या निर्जीव भांड्याला कळलं त्याच्यावर नाव कुणाचं लिहिलं आहे? म्हटलं नाही। मग निर्जीव भांड्यांवर स्वतःची नावं कोरण्यापेक्षा घरातल्या माणसांच्या मनावर नाव कोरता आलं पाहिजे। सासूला वाटलं पाहिजे सून आमची आहे, दिलांना वाटलं पाहिजे भाऊजय आमची आहे, सगळ्या नात्याला न्याय देता आला पाहिजे। त्यानंतर एकही भांडं विकत घेतलं नाही, कुठल्याही भांड्यावर कधी नावच लिहिलं नाही, भांड्यातला जीव काढून घेतला। शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार। आपण मोजून 10 मिनटं नवऱ्याची बायको असतो, इतर वेळेला आपण नवऱ्याची आई असतो, क्षणाची पत्नी अनंतकाळची माता। पाश्चिमात्य लोकांना हे नातं कळणार आहे, 4 महिने एकत्र राहा नाही तर एकमेकांना सोडून द्या म्हणणाऱ्या पोरांना आणि पोरींना या नात्याची खोली कोण समजावून सांगणार आहे? एका परक्या माणसाला आपलं मानायचं, त्याचं चांगलं त्याचं वाईट, त्याची माणसं त्याचं घर त्याच्या परंपरा त्याचे संस्कार त्याच्या आवडीनिवडी त्याचं नाव त्याचं गाव सगळं आपलं मानून 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 एक बाई जर 40 वर्ष संसार करणार असेल तर ती फक्त भारतीयच असू शकते, इतर कुणी नाही। समर्पितेचं जीवन जगतो आपण, समर्पितेचं, यांना सांभाळणं काय अवघड काम आहे? सोपं आहे, केवढं अवघड आहे? डॉक्टर होणं सोपं आहे पण नवरा सांभाळणं फार अवघड काम आहे। बाहेरना आलात का, दमलात का, काही होतं आहे का, कुणी काही बोललं का, कुठे अपमान झालं का, कुणी नुकसान झालं का, काय झालं एवढं, कसलं टेन्शन घेतलं आहे, कर्ज झालं आहे का, असू दे, बचत गटात मी आहे, बिशी पण लावली आहे, काढीन त्याच्यातनं थोडेसे, फेडू दोघं मिळून, किती सांभाळावं लागतं यांना। एक तरी पुरुष शांतपणे घरात येतो का? 1000 विचार डोक्यात घेऊन घरात येतात आणि आपणच त्यांच्या पाठीमागे पळत सुटायचं, अहो काय झालं, अहो काय झालं, आणि ते आपल्यालाच म्हणतात गप गप डोकं खाऊ नको। पण या सगळ्या वादळांना शांत करण्याची ताकद देवाने घरातल्या खंबीर बाईमध्ये खचून भरलेली आहे, फक्त लक्षात ठेवा। नवरा कसाही असला बाईला संसार निभवावाच लागतो। दारुड्या नवऱ्याच्या बायका पण संसार करतात, 2 खातात 2 देतात, हां पण संसार करतात। पोरांच्या तोंडाकडे बघून तो करा वाच।